नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर काल आपण टाइम अँड वर्क म्हणजे काळ व काम हा चॅप्टर पाहिला तर याच चॅप्टरचा पुढचा भाग असतो नळ व टाकी म्हणजे काळ काम मध्ये आपण ज्या कन्सेप्ट वापरल्या नव्वद टक्के कन्सेप्ट त्याच यामध्ये आहेत फक्त थोडस दहा पर्सेंट चेंज आहे मग ते काय आहे ते आज आपल्याला शिकायचं आहे सगळ्यांचं स्वागत करतोय माझं नाव रोहित जाधव मी यूपीएससी एमपीएससी बँकिंग एसएससी रेल्वे अशा सर्व परीक्षांना गेली सात वर्ष शिकवतोय जनरल सायन्स मॅथ्स रिजनिंग करंट अफेअर हे माझे सब्जेक्ट आहेत आत्तापर्यंत पन्नास हजारपेक्षा जास्त स्टुडंट्सला मी गायडन्स दिलेले आहे ऑफलाईनचा विचार केला तर ऑनलाईनच तर काय आपण अजून काउंट केलं नाही अनअकॅडमी नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन गोष्टी करते तर टू द पॉईंट मॅगझिन हे करंट अफेअरचं मॅगझिन तुम्हाला अनअकॅडमीवरती फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तसेच अ डाऊट नावाचं फीचर यामध्ये तुम्हाला जे प्रश्न जमत नाहीये त्यांचे तुम्ही फोटो पाठवू शकता आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला अनअकॅडमी द्वारे प्रोव्हाइड केलं जाणार आहे चला सगळ्यांचं स्वागत आहे कोण कोण जॉईन झालेलं आहे कालचं लेक्चर पाहून आले असतील तर खूप फायदा होणार आहे कारण काल जे आपण शिकवलेले त्याचा आपल्याला यूज करायचं आहे आज त्यानंतर तुम्ही आपला हा आर ट्वेंटी नाईन कोड वापरून सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि आता आयकॉनिक मध्ये नवीन काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे की पुस्तके तुम्हाला आता मिळणार आहेत द्वारे त्यानंतर वन टू वन लाईव्ह सेशन आहे रेज हँड मध्ये तुम्हाला प्राधान्य मिळेल स्ट्रक्चर्ड कोर्सेस आणि बॅचेस आहेत दर महिन्याला चालू घडामोडीचं मासिक मिळेल आणि आस्कड आउट फीचर तर अशा खूप साऱ्या गोष्टी आयकॉनिक मध्ये आलेल्या आहेत तर ज्यांना राज्यसेवा किंवा कंबाईन एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा आहे ते सबस्क्रिप्शन घेऊ शकतात तर आता आपण डायरेक्टली कुठलाही वेळ न वाया गेलो तर आपल्या चॅप्टरकडे वळू चला सगळ्यांचं स्वागत काही मुलं तरी मला कमीच दिसत आहेत अजून फक्त दहा जण जॉईन झालेले आहेत दहा वाजता हळूहळू जॉईन होतील कारण फ्रीमध्ये लेक्चर आहे त्यामुळे काय आपण कधीही आलो तरी कोण काय बोलणार नाही आपल्याला चला गुड मॉर्निंग सगळ्यांना स्टार्ट करतो मी तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे नळ व टाकी नळ व टाकी इंग्लिशमध्ये याला पाईप अँड सिस्टन्स असं म्हटलं जातं पाईप अँड सिस्टम नळ म्हणजे पाईप आणि टाकी म्हणजे सिस्टन्स म्हणजे ज्यामध्ये म्हणजे हौद वगैरे असे जे असतात ना त्याला सिस्टन्स असा शब्द आहे टाकीला टँक पण म्हणतो आपण पण सिस्टन हा शब्द वापरला जातो चला तर आता याच्यामध्ये काल आपण जे शिकलो काल काम शिकलो तर काळ व काम काळ व काम म्हणजे आपण टाइम अँड वर्क शिकलो तर असं म्हटलं जातं की काळ व काम हा पॅरेंट चॅप्टर आहे आणि त्याचाच पुढचा चॅप्टर टाकी म्हणजे काळकाममध्ये जी आपण कन्सेप्ट यूज केली आता काळकामचं गणित आपण काल, काल जे पहिलं गणित घेतलं होतं त्याच्यामध्ये होतं की एक काम दहा दिवसात करतो बी तेच काम पंधरा दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील सहा दिवसात असं आपलं उत्तर आलं होतं तर तीच कन्सेप्ट या ठिकाणी मी परत सांगतोय तुम्हाला बेसिक बघा आपण काल काय शिकवलं एक, एक काम दहा दिवसात करतो दहा दिवसात करतो बी तेच काम पंधरा दिवसात करतो तर दोघे एकत्र एक दोघे एकत्र किती दिवस घेतील असा जो प्रश्न होता आपण काल केलेला तर याला आपण दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने सोडवून दाखवलं आपण जी मेथड घेतलेली की बाबा ए दहा दिवसात काम करतो बी करतो पंधरा दिवसात मग काय काम करता दो पाड़ा ले ले तर दोघांच्या पाड्यात येणारी संख्या लिहिली आपण तीस मग जसं मी काल सांगितलेलं तुम्हाला की तुम्ही कुठलीही संख्या लिहू शकता दीडशे साठ जी तुम्हाला आवडती तर आपल्याला तीस दिसली मग दहा आता हे काय असतात दिवस असतं आणि हे काय असतं काम असतं तर हे तीस कुठून आले हाच प्रश्न दरवेळेस मुलगा विचारतो आपल्याला प्रॅक्टिकल मेथडने गणित सोपं बनवायचं असतं तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने करतो आपण काय करतो की या दोन संख्येच्या पाड्यातली कुठलीही संख्या त्या ठिकाणी लिहून घेतो तर काल हे गणित ऑलरेडी मी घेतलेले याचं उत्तर सहा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे फक्त मी एक्झाम्पल म्हणून देतोय तर या ठिकाणी दिवस दहा आहेत या ठिकाणी पंधरा आहेत आणि हे वर्क आहे आणि मग आपण या ठिकाणी काय बघतो की पर डे ते किती काम करतात किंवा याला एफिशियन्सी असं पण म्हटलं जातं मग हा दहा दिवसात तीस काम करतो म्हणजे दिवसाला तीनचं काम करतो आणि हा पंधरा दिवसात तीस काम करतो म्हणजे दिवसाला दोन म्हणजे एकत्र जर एका दिवसात यांना काम करायला लावलं तर ते किती काम करतील तीन आणि दोनच्या हिशोबाने पाच काम करतील ओके तर मग टोटल काम करायला किती दिवस लागतील तर आपण तीस भागीले पाच करणार आणि उत्तर आपलं येणार सहा दिवस तर हे आपलं गणित आता ह्याच गणिताला याच गणिताला नळ व टाकीमध्ये कसं चेंज करतात नळ व टाकीच्या गणितामध्ये फक्त असं इथे लिहिलेलं असतं की ए नळ एक टाकी ए नळ एक टाकी दहा तासात भरतो व बी नळ तीच टाकी पंधरा तासात भरतो जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी किती तासात भरेल मी हे काय दाखवायचा उद्देश काय मला की फक्त काय काम दहा दिवसात बी पंधरा दिवसात दोघे एकत्र किती फक्त आता इथे त्यांनी चेंज काय केलं नळ आणि टाकी हा शब्द वापरला इथे म्हटलं ए नळ एक टाकी दहा तासात बी नळ तीस टाकी पंधरा तासात दोन्ही नळ एकत्र किती मग आता हाच क्रायटेरिया आपल्याला इथे वापरावा लागेल फक्त काय होईल की ए दहा बी पंधरा तर आता इथे दिवस होत इथे दिवसच्या ऐवजी काय आलं तास आलं आता टाकी भरतात मग दहा आणि पंधराच्या पाण्यातली संख्या तीस, तीस। म्हणजे हे तीस काय आहे की टाकी तुमची तीस लिटरची टाकी मग दहा तासात तीस लिटर ते भरतात तर इथे आता पर डेच्या ऐवजी आलं पर अवर मग आता दहा तासात ते तीस भरतात तर एका तासाला तीन आणि पंधरा तासात तीस भरतात ते एका तासाला दोन म्हणजे हे पाच आलं आणि पाचने तीस ला भाग दिल्यावरती मग उत्तरेल तासात टाकी भरते मग जसं ज्या जसं कॉपी फक्त दिवस आणि ऐवजी नळ आणि टाकी शब्द टाकला बाकी काहीच त्याच्यामध्ये चेंज केलेलं नाही त्यामुळे असं म्हटलं जातं की नळ व टाकी हा चॅप्टर काही नाहीये काळ व काम या चॅप्टरचा म्हणजे काळ व कामला पॅरेंट चॅप्टर म्हणतात आणि त्याचाच अपत्य हे आहे म्हणजे हा मुख्य चॅप्टर आहे आणि त्याचा सब पार्ट हा एक आहे आता याच्यामध्ये अजून चेंज काय करतात आता एक सिंपल गोष्ट आहे की जसं आता या ठिकाणी ए नळ भरतो बी नळ भरतो तसं आपल्याला माहितीये की टाकी भरते तशी टाकी खाली पण होते मग जसं टाकीला भरायला नळ आहे तसं टाकीला खाली करायला पण आहे मग आता फक्त ते चेंज काय करणार या ठिकाणी ए नळ एक टाकी दहा तासात भरतोय तर बी नळ तीस टाकी पंधरा तासात भरतोच्या ऐवजी ते काय म्हणणार पंधरा तासात खाली करतो असं देणार मग आता ह्या प्रश्नामध्ये जर त्यांनी भरतोच्या ऐवजी म्हणजे आता हा प्रश्न बघा यामध्ये त्यांनी म्हटलं ए दहा तासात भरतो आणि बी पंधरा तासात रिकामी करतो आता दोघं एकत्र एक केले तर किती वेळ लागेल आता मला एक कॉमन सेन्स सांगा समजा तुमच्या घरी पाणी येतं तर ता टाकी भरत असते आणि तुम्ही मग नंतर नळ सोडून ते पाणी वापरता आता समजा पाणी आलं सकाळी आठ वाजता आणि टाकीमध्ये पाणी पडते आणि तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे करायला नळ सोडताय तर वरून पाणी पडते आणि खालून तुम्ही वापरताय म्हणजे दोन्ही एका वेळेस चाललेले मग आता ह्या गणितात तुम्हाला असं विचारलं की ए दहा तासात भरतो बी पंधरा तासात टाकी रिकामी करतो तर मग अशा प्रकारच्या गणितांमध्ये काय करायचं चला मग मी आता तुम्हाला तसंच सांगतो म्हणजे चेंजेस हळूहळू कसे होतात बघा ए हा नळ एक टाकी दहा तासात भरतो तसेच पी हा नळ तीच टाकी पंधरा तासात रिकामी करतो जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल म्हणजे आता मी हे तुम्हाला का लिहून देतोय बघा ए हा नळ एक टाकी दहा तासात भरतो तसेच बी हा नळ तीस टाकी पंधरा तासात रिकामी करतो तर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर आता मग या ठिकाणी ए नळ हा तुमचा दहा दिलेला आहे बी नळ हा पंधरा दिलेला आहे दोघांची कॅपॅसिटी दिलेली आहे तर हे त्यांचे तास टाकीची क्षमता दोघांच्या पाड्यातली संख्या आपण गेली तीस तर ही काय कॅपॅसिटी ऑफ टाईम म्हणजे तीस लिटरची टाकी आपली तर हे दहा तासात तीस म्हणजे एका तासात किती आलं तीन म्हणजे हे काय आलं पर अवर आपण याला म्हणतो की एका तासात किती काम करतात तीन आणि हे पंधरा तासात तीस म्हणजे दोन आता या गणितामध्ये फक्त ट्विस्ट काय आहे ट्विस्ट काय आहे तर ए नळ हा टाकी भरतो मग भरतो म्हणून याला तुम्ही प्लस म्हणणार आणि हा नळ बी वाला रिकामी करतो म्हणून तुम्ही याला काय म्हणणार मायनस म्हणणार मग मा आता होतंय काय की समजा ही टाकी आहे तर टाकीमध्ये एच्या साह्याने एच्या साह्याने एका एक तासात तीन लिटर पाणी पडतंय आणि इथे तुमचा नळ आहे जो की बी आणि बी काय करतोय एका एक तासात दोन लिटर पाणी यातलं वापरतोय या टाकीतलं म्हणजे तीन पडतंय दोन वापरलं जात म्हणजे शेवटी टाकीत शिल्लक राहते एक लिटर म्हणजेच अधिक तीन वजा दोन म्हणजे एक लिटर म्हणजे एका तासामध्ये एकच लिटर पाणी शिल्लक राहतंय मग तीस लिटर पाणी भरायला एकच्या हिशोबाने किती तास लागतील तीस तास लागतील मग काल जे आपण काळकाम शिकलो तर मध्ये आपण वजा असं काही वापरलं नव्हतो हो सरळ सरळ केलेलं मग आता जसं आता हे दोन नळे मग असे तीन नळ आले मग तीन नळ किंवा दोन नळ आले किंवा चार नळ आले मग एखादा नळ आठला चालू केला दुसरा नऊ ला चालू केला तिसरा दहा ला चालू केला तर असं हळूहळू या चॅप्टरमध्ये ट्विस्ट आणलं जातं बाकी मग या मध्ये दुसरं असं काही नाही तुम्हाला मी नेहमी एकच प्रश्न माझा असतो की बाबा कुठलाही तुमचा प्रश्न मला तुम्ही कमेंट मध्ये टाकून दा, दाखवा या चॅप्टरचा तुम्हाला वाटते खूप अवघड हो आहे कोणच सॉल्व्ह करून दे लगेच मी सॉल्व्ह करून देईन तुम्हाला पाहायचंय तर कारण माझ्याकडे पूर्ण म्हणजे मी युपीएससी एमपीएससी बँकिंग सी रेल्वेला शिकवतो हो त्यामुळे माझ्याकडे गणितांची कमी नाहीये एका एका चॅप्टर वरती माझ्याकडे चारशे पाचशे गणित आहे म्हणजे खोटं बोलायचं नाहीये की पाच हजार आहेत दोन हजार आहेत चारशे पाचशे आहेत काही चॅप्टर छोटे असतात त्याच्यावरती समजा दोनशे तीनशे पण जे पर्सेंटेज किंवा आपलं काळकाम किंवा अंतर तर त्या प्रत्येकावरती चारशे पाचशे क्वेश्चनचे सेट्स आहेत माझ्याकडे ते पण व्हरायटी से ऑफ टाईप आहेत की याच्या बाहेरचे टाईप्स कधी येणारच नाही परीक्षेत पण फक्त कसं आहे की आपल्याला जेन्युअन मुलं पाहिजे ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे नाही तर उगाच टाइमपास करणारे दोन तीन दिवस येणार आता कालच्या लेक्चरला आपण बघितलं ऐंशी जण दिसले मला आज तीस जण आले का आता सकाळी दहा वाजता आम्हाला झोपायचं मग तुम्ही स्वतः थोडा पण डिसिप्लिन ठेवणार नाही थोडं पण तुम्हाला त्याच्याबद्दल महत्व वाटत नाहीये चला फ्रीमध्ये दे देते मन आलं तर बघायचं नाही तर नाही बघायचं मग तुम्ही असं केल्यावरती मग शिक्षकाला वाटतं की काय आपण मेहनत करायची कारण प्रेक्षकांना तर काही घेणं देणंच नाहीये या ठिकाणी हे वन वे ट्रॅफिक नाहीये आम्ही शिकवल्यानंतर तुमचा रिस्पॉन्स चांगला भेटला की आम्ही अजून चांगलं शिकवणार या ठिकाणी आणि पूर्ण फ्री मध्ये देण्याचा आमची इच्छा असते पण समोरच्या मुलांना ती घ्यायची इच्छा नसली तर आम्ही कोणाला देणार त्यामुळे एकदम प्रॉपर माइंडने तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला इच अँड एव्हरी कन्सेप्टी क्लिअर करून देईल चला सेशनला पटापट पटापट -पट, पटा लाईक करून टाका चाळीस विद्यार्थी दिसत आहेत लाईक पंधरा दिसत आहेत पटापट लाईक करून टाका आता क्वेश्चन घेतो मी पहिला क्वेश्चन एक पाण्याची टाकी ए नळाने आठ तासात भरते बी या नळाने बारा तास रिकामी होते जर नळ व तोटी एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल ते बघा तलाठीचा प्रश्न आहे तलाठीला आलेला प्रश्न दोन हजार सोळा ला आणि आपल्याकडे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आहेत पण काय होतं की तुम्ही लोक सुरुवातीचीच गणित करत नाही मग ऍडव्हान्स लेव्हलची गणित करायला वेळच मिळत नाही चला आता बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर लगेच चोवीस सांगितलेले सगळ्यांनी सगळ्यांनी कस ला किती तास लागतात आठ बी ला किती लागतात बारा बरोबर दोघांच्या पाड्यातली संख्या घेतली चोवीस मग आता इथे आठच्या पाड्यामध्ये आठ तरी चोवीस आणि बाराच्या पाड्यामध्ये बारा दोन्ही चोवीस म्हणजे मग गणितासारखी कॉपी आता हे भरत भरत म्हणून हे काय आलं प्लस तीन आणि हे रिकाम करतं म्हणजे मायनस दोन म्हणजे किती राहिले एक राहिला मग एक ने चोवीसला भाग दिल्यावर किती येणार आहे चोवीसला एकने भाग दिल्यावर चोवीसच येणार आहे आणि याला मग आपल्या दुसऱ्या पद्धतीने जे करतात दुसऱ्या पद्धतीने कसे करतात की जसं आता बघा एचं काम प्लस आहे आणि बीचं काम मायनस आहे आणि मिळून दोघांचं काम तर एचं काम काय घेतात एक छेदात आठ आणि बीचं काम एक छेदात बारा वजाचं चिन्ह का कारण हा भरतो हा खाली करतो याला जर सॉल्व केलं तर तुम्ही तिरकस गुणाकार केला तर वरती गेले आठ इथे आले आणि इथे आले बार्या शहाण्णव मग हे आलं चारशे शहाण्णव आणि मग याच उत्तर आलं एकशेद चोवीस मग याला उलट करून आपण एकशे चोवीसचं चोवीस, चोवीस करतो म्हणजे ही एक मेथड आहे ही एक मेथड आहे आणि मग याच मेथडला तुम्हाला फसवून सांगितलं जातं की शॉर्टकट शॉर्टकट मग शॉर्टकट म्हणजे काय या ठिकाणावरनं शॉर्टकट उचलली जात मग कशी उचलली जाते काल आपण जसं बघितलेलं एक्स वाय एक्स वजा वाय हे शॉर्टकट या ठिकाणी दिलं जातं एक्स वाय एक्स वजा वाय मग एक्स वाय म्हणजे काय बारी आठ शहाण्णव वरती आणि बारातनं आठ गेले खाली मग इथे आले शहाण्णव आणि इथे आले चार मग शहाण्णव आणि चारचा चोवीस आणि हे टाईप वनचं गणित आहे हे टाईप वन वगैरे काय आता परीक्षेत विचारत नाही जास्त कारण हे बेसिक बेसिक आहे टाईप वन टाईप टू आपल्याला मेन ऍडव्हान्स टाईप घ्यायचे पाण्याची रिकामी टाकी एका तोटीने सहा तासात पूर्ण भरते दुसऱ्या नळ्याने पूर्ण भरलेली आठ तासात रिकामी होते तर दोन्ही तोट्या चालू राहिल्या तर टाकी किती तासांनी पूर्ण भरेल तलाठी आणि लिपिक मध्ये आलेला प्रश्न सहा तासात पूर्ण भरते आठ तासात रिकामी होते परत तेच येईल ना मगास मगास तुम्हाला मगाशी सांगितलेले तेच तुम्ही डायरेक्टली करू शकता एक्स वाय एक्स वजा वाय पण वापरू शकता मग एक्स वाय मध्ये काय घ्यायचं आठ च कठ्ठेचा आणि इथे काय येईल आठ आणि सहाची वजा बाकी मग अठ्ठेचाळीस छेदात दोन काय उत्तर येईल चोवीस एक पाण्याची टाकी एक पाण्याची टाकी दोनशे तीन भरलेली आहे ती टाकी एका नळाने बारा तासात भरते तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती कालावधी लागेल एमपीएससी कंबाईन दोन हजार पंधरा ला आलेला प्रश्न आता ज्यांनी बॅच केलेली त्या लोकांचे उत्तर पाठेत ते डायरेक्ट प्रश्न बघितल्या बघितल्या सांगतायत तर मित्रांनो तुम्ही लेक्चर करू नका झालेले क्वेश्चन पार्ट असलेले क्वेश्चनचं उत्तर देऊन फायदा नाहीये जी नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण हे बेसिक क्वेश्चन घेतोय असा एकमेव शिक्षक असेल जो म्हणतोय की लेक्चर करू नका बाकी सगळे बकरे ओढतात या 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 माझं लेक्चर करा माझं लेक्चर करा पण तुम्ही ऑलरेडी माझे लेक्चर केलेले विद्यार्थी आहेत के, माझी बॅच केलेले विद्यार्थी आहेत के, तर तुम्ही या सिम्पल क्वेश्चनचे डायरेक्ट तोंडी उत्तर पाठ असलेले देऊन काय फायदा नाही जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे चालले बेसिक पासून आता याच्यामध्ये आपल्याला एक पाण्याची टाकी दोनशे तीन भरलेली आहे असं म्हटलेले ती टाकी एका नळाने ना बारा तासात भरते दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामी होते मग आता ए नळाने ती बारा तासात भरते आणि बी नळाने आठ तासात रिकामी होते असं आपण घेतलं तर यांच्या पाण्यातली संख्या परत काय आली चोवीस आली मग आता तसं जर आपण परत बघितलं तर बारा दोन्ही चोवीस आणि आठ त्रिक चोवीस आता हे असं आलं पण या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा मुद्दा माहितीये का की आता ही हे भरतंय हे भरते म्हणून हे काम प्लस आहे आणि हे रिकाम करते म्हणजे मायनस आहे म्हणजे तुमचं काम काय येणार आहे मायनस वन येणार आहे म्हणजे टाकी भरण्याच्या ऐवजी खालीच होईल पण त्यांनी म्हटलेले टाकी ऑलरेडी दोनशे तीन भरलेली म्हणजे चोवीस पैकी दोनशे तीन ऑलरेडी भरलेली मग हे तीनने इथे भाग केला तीन आठ ते चोवीस आणि आठ जुने सोळा म्हणजे सोळा लिटर टाकी चोवीस पैकी ऑलरेडी भरलेली आहे मग चोवीस पैकी सोळा भरलेली आहे तर तासाला एक लिटर पाणी मायनस वन आलेले म्हणजे जरी वरून टाकीमध्ये दोन लिटर पाणी पडतय पण तरी तीन लिटर वापरलं जातंय म्हणजे आता टाकीमध्ये चोवीस लिटरच्या टाकीत सोळा लिटर ऑलरेडी भरलेले आणि आता ह्या मध्ये दोन लिटर पाणी पडतं आणि वापरलं जातं तीन लिटर मग दोन पडतं तीन वापरलं जातं म्हणजे शेवटी फायनली एक कमी होतं मग सोळाने एक कमी झाले पंधरा मग परत पुढच्या एका तासाला एक कमी झाले चौदा मग असं सोळा लिटर संपवायला किती लागतील सोळा तास लागतील म्हणून या गणिताचं उत्तर काय येतं सोळा तास अशा पद्धतीने हे आपल्याला करायचे काही जण चोवीस सांगतायत अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस वगैरे काय नाही करायचे डायरेक्ट असं करायचंय सोळा उत्तर एक टाकी एव बिया नळ्याने अनुक्रमे पाच व सहा तासात भरते तीस टाकी सी नळाने तीस तासात भरते सर्व नळ्या चालू ठेवल्या तर टाकी किती तासात भरेल चला सेशनला लाईक शेअर करून टाका पटापट पन्नास विद्यार्थी फक्त वीस लाईक केलेले आहेत चला तर आता याच्यामध्ये एकदम सिम्पल आहे ए ने पाच तास बी ने सहा तास आणि सी ने पण भरतेच रिकामी होते असं दिलंच नाहीये मग पाड्यातली संख्या काय आली तीस मग पाच तीस सहा पंचे तीस आणि तीस एके तीस मग काय अवघड आहे मग सगळ्यांची वेरीज केली मग टोटल किती आली बारा आली मग बाराने तीसला भाग द्यायचा तीस आणि बारा मग भाग दिला तर तुम्ही ने भाग दिला तर साही दुने आणि सहा पंचे मग याचंच उत्तर काय आलं दोन दोन आणि एक म्हणजे अडीच एने एकटाकी दहा मिनिटात बी ने तीस टाकी दोन मिनिटात तर सी ने तीस टाकी वीस मिनिटात भरते तिन्ही पाईप एकदाच चालू केले तर टाकी किती मिनिटात भरेल परत एकदा सिम्पल क्वेश्चन ए ने दहा मिनिटात बी ने दोन मिनिटात आणि सी ने वीस मिनिटात मग काय पाडात वीस दहा दुने वीस बेनदा हे वीस वीस एक्के वीस मग टोटल किती झाले तुमचे दहा बारा आणि हे तेरा झाले मग आता काय येईल पर्याय वीस चे तेरा मग काय येणार तेरा एक के, तेरा आणि इथे राहिले सात म्हणजे हे झालं उत्तर एक सात तेरा हे इझी क्वेश्चन आहे कोणाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा मला एका हौदाला हो दोन तोट्या आहेत या तोट्यांनी हा हौद हो अनुक्रमे दहा व बारा तासात पूर्ण भरू शकतो तिसऱ्या तोटीमुळे वीस तासात पूर्ण रिकामा होतो तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या हो तर हौद किती वेळात भरू शकेल पोलीस भरती दोन हजार सोळा राज्यसेवा आणि कंबाईनचे प्रश्न मी आणले नाहीत कारण परवाचं लेक्चर ज्यावेळेस मी घेतलं आणि म्हंटल चला काहीतरी भारीतले क्वेश्चन घेऊ तर मुलांना काहीच यायला तयार नाही मग म्हंटलं जाऊ दे प्रेक्षक आपले थोडेसे लहान आहेत जरा छोटे छोटे क्वेश्चन घेऊ नंतर हळूहळू सवय झाली की मोठ्या क्वेश्चन सुरुवात करू हौद अनुक्रमे दहा ते बारा तासात भरतो आणि वीस तासात रिकामा होतो ए ने भरतो दहा तासात बी ने भरतो बारा तासात आणि सी ने रिकामा होतो वीस तासात तर हे दोघं म्हणजे भरणार आहेत आणि हे रिकाम करणार आहेत हे पॉझिटिव्ह वर्क आणि हे निगेटिव्ह वर्क तर काय येणार आहे आता या सगळ्यांच्या पाड्यातली संख्या साठ मग हे काय आलं दहा सक साठ पंची साठ आणि वीस त्रिक साठ मग आता तुम्हाला जसं म्हटलं की हे दोघं प्लस आहेत आणि हा मायनस आहे मग मा सहा आणि पाच अकरा होता पण मधनं तीन मायनस करावा लागतं बरोबर म्हणजे किती होतील हे आठ तर हे मायनसवालं विसरायचं नाही काळकाममध्ये मायनसवालं नसल्यामुळे कधी कधी ते मुलांचं विसरून जातं मग आता साठ भागीले आठ जर तुम्हाला करायचंय तर याला चारने भाग दिला तर चार दुने आणि पंधरा चोक असतं मग पंधरा छेद दोन पंधरा छेद दोन म्हणजे साडेसात म्हणजेच हे उत्तर आहे सात आणि अर्धा सेवन वन बाय टू चला जे बघतायत त्यांना सगळ्यांना कळतंय का सेशनला ला लाईक करून टाका पटापट तीन ऑप्शन कोण सांगते है? तीन नाही ऑप्शन ऑप्शन नंबर दोन आहे बाकी विद्यार्थी मला वाटलं झोपले आहेत काल मी सांगितलेलं पण होत की लेक्चर सकाळी असणार आहे डाउट असेल तर कमेंटमध्ये सांगा मला चला पुढे आता हे एकदम बेसिकच आहे समान व्यासाच्या सहा नळांनी एक पाण्याची टाकी आठ तासात भरते यापैकी फक्त चार नळ सुरू ठेवले तर टाकी किती तासात भरेल तर हे गणित करत असताना कसं करतात सहा नळ सहा नळ आठ तास घेतात म्हणजे किती काम करतात अठ्ठेचाळीस मग आता हेच काम करायला तुम्हाला म्हटलेले चार नळ ठेवा चार नळ किती तासात किती तासात अठ्ठेचाळीसचं काम करते मग हे चार चारने इकडे ला कट मारल्यावर काय उत्तरेल बारा त्यामुळे हे उत्तरेल बारा तर हे अठ्ठेचाळीस न करता आपण जर डायरेक्ट करायचे तर ते आपण जे शिकलेलो एम डी एच ते वापरायचं सहा नळ आठ तासात तर चार नळ किती तासात हे असं फक्त मांडणी करायची मग इकडून तुम्ही ह्या चार ला चार इकडे घेऊन गेले आणि असं दोन ने कट केलं मग साहे बारा म्हणून उत्तर तुमचं काय येतं बारा येत बारा नळांनी हौ चौऱ्याऐंशी मिनिटात भरतो तर ते तेवढ्याच वासा व्यासाच्या किती नळांनी तो एकशे सव्वीस मिनिटात भरले बारा नळांनी चौऱ्याऐंशी तर किती नळांनी एकशे सव्वीस मिनिट बारा नळांनी चौऱ्याऐंशी मिनिट तर किती नळांनी एकशे सव्वीस मिनिट आता अमोल आठ उत्तर देतोय स्वप्नील आठ प्रीतम आठ बारा नळांनी बारा नळांनी एक हौद चौऱ्याऐंशी मिनिटात भरतो तर तेवढ्याच व्यासाच्या किती नळांनी तो एकशे सव्वीस मिनिटात भरेल मग हे आले बारा एकशे सव्वीस आणि या ठिकाणी किती आले एक्स चौऱ्याऐंशी मग आता हे जर तुम्ही सॉल्व केलं बरोबर आहे का असं साहि दुनी बारा साहि दुनी बारा आणि इथे एक आलं बरोबर त्यानंतर ने इथे कट मारला तर एकवीस चोक चौऱ्याऐंशी मग इथे राहिले चार आणि इथे राहिले दोन मग चार आणि दोन यांचा गुणाकार होऊन किती आलं चार दोन्ही आठ बरोबर तर या ठिकाणी काही जण सहा उत्तर देत आहेत चुकीचे सहा उत्तर या ठिकाणी कालच मी सांगितलं व्यस्त व्यस्तचलन असतं चलन मग चलन मध्ये तुम्हाला एक छेदात घेऊन करावं लागतं व्यस्त चलन मध्ये एक छेदात घेतात समज चलन असेल तर समोरासमोर करतात आता बाकी मुलं असं करतायत बारा आणि चौऱ्याऐंशी तर एकशे सव्वीस ला किती तर हे तुम्ही अशा पद्धतीने केलं तर मग उत्तरच तुमचं येत नाहीये कारण बारा एक के बारा बारीसाती चौऱ्याऐंशी मग चौऱ्याऐंशी मग सात इकडे भागत जात नाही ना कसं काय उत्तर येईल त्यामुळे आठ उत्तर येते मित्रांनो लिंक वरती पिन केलेली आहे तुम्हाला दिसत असेल कमेंट मध्ये रोहित जाधव प्रोफाईल असं दिलेलं आहे त्याला क्लिक करायचं त्याला फॉलो करायचं माझ्या प्रोफाईलला जर तुम्ही गेले अनअकॅडमी वरती तर माझ्या मध्ये लिंक आहे समान व्यासाच्या सात नळांनी हौद सोळा तासात भरतो तेवढ्याच व्यासाचे आठ नळ एका वेळी चालू ठेवल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल सात नळांनी सोळा तास आठ नळांनी किती तास मगाच सारखाच प्रश्न परत शेवटच्या साठी थांबायचे सगळ्यांनी कारण शेवटचे क्वेश्चन आपण जरा थोडेसे हाय लेवलचे घेऊयात सात नळांनी सोळा तास तर आठ नळांनी किती तास सिंपल क्वेश्चन मग आठ एके आठ आठ दुने सोळा म्हणजे सात दुनी किती आलं चौदा इथे उत्तर दिसते चौदा तास तीन नळ ए बी सी एक टाकी सहा तासात भरतात दोन तासांनी सी नळ बंद केला असता ए बी नळ ती टाकी आठ तासात भरतात तर एकटा ती नळ ती टाकी किती तासात भरेल आता हा प्रश्न गड आहे हा गड ब ला आलेला प्रश्न चला आता हा प्रश्न बघू किती विद्यार्थ्यांना येतात ए बी सी एक टाकी सहा तासात भरतात दोन तासांनी सी नळ बंद केला तर ए व बी नळ ती टाकी आठ तासात भरतात तर एकटा सी नळ ती टाकी किती तासात भरेल हा गडबचा प्रश्न आहे गडब म्हटल्यावरती आता उत्तर पटापट पटापट -पटा -पटा नाही येते आताच वेळ लागतोय थोडा मग हाच फरक असतो आणि आपल्याकडे खूप सारे लेवल आहेत पण आता आपण हळूहळू जसं मी तुम्हाला म्हटलं की आपलं जे नवीन चॅनलचं चाललेले आता तर ते चालू झालं की मग त्याच्यावरती पूर्ण चॅप्टर वाईज सगळं करायचं आपल्याला चौदा उत्तर याच प्रश्नाचं चौदा सांगतायत का मागचं सांगतायत बारा सांगतायत एक अमोल मित्रा तू हे लेक्चर्स केलेले आपले झालेले तुझे, तुझे पाठ असतील उत्तर तू नाही केलं तरी चालेल कारण उगस तुमचा वेळ वाया घालवू नका झालेले प्रश्न करून काय फायदा नाही नवीन प्रश्न करा जे ज्यांनी कधी आधी लेक्चर केले नाहीत माझे त्यांनी हे करा आता या गणितात काय करायचं नीट ऐका ए अधिक बी अधिक सी हेच सहा तासात पूर्ण टाकीचं काम करत आता सहा पैकी दोन तासांनी सी नळ बंद केला म्हणजे सहा पैकी दोन तास काम केलं तर मला सांगा सहा तासापैकी सहा तासापैकी दोन तास काम केलं सहा पैकी दोन काम केलं याचाच अर्थ काय असतो एकशे तीन काम केलं म्हणजे टोटल काम नेहमी एक असतं एक मधलं एकशे तीन काम केलं मग राहिलेलं काम किती दोनशे तीन मग राहिलेलं काम किती दोनशे तीन आता सी नळला बंद केला तुम्ही दोन तासांनी सी नळ तुम्ही बंद केला मग सी नळ बंद केला असता राहिलेलं काम एबीने आठ तासात केलं हे बघा दोन तासांनी सी नळ बंद केला असता ए व बी नळ ती टाकी आठ तासात भरतात मग आता त्या टाकीचं लित, किती हे इथे लिहित लिहितो मी झालेले काम हे झालेले काम आहे आणि हे काय उर्वरित काम उर्वरित मग हे उर्वरित काम जे आहे ते त्यांनी आठ तासात केलं म्हणजे ए प्लस बी ने ए प्लस बी ने आठ तासात आठ तासात हे उर्वरित काम केलं म्हणजे दोनशे तीन काम केलं मग जर पूर्ण काम त्यांना करायला सांगितलं असतं एक तर त्यांना किती तास लागले असते क्रॉस के केलं याला आठ बरोबर दोनशे तीन एक्स मग दोन्ही इथे कट मारला बे चोक आणि तीन चोक किती आले बारा तर हे बारा फायनल उत्तर नाहीये हे बारा काय आहे ए व बी ला लागणारा कालावधी बारा ए व ला लागणारा कालावधी बारा ए व ला लागणारा कालावधी बारा मग आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे आहे की ए बी सीला किती कालावधी लागतो तिघांना मिळून सहा आणि आता ए ला किती कालावधी लागतो आपल्याला मिळालं बारा मग या दोघांच्या पाड्यातली संख्या जर आपण घेतली किती येते बारा येते दोघांच्या पाड्यातली संख्या चला इथे थोडीशी जागा कमी होती आपण हे असं करू तर आता या ठिकाणी तुम्ही बघितलं मग सहा जुने बारा आणि बारा एके बारा म्हणजे एबीसी चा पूर्ण ग्रुप मिळून दोन काम करतो आणि त्यामधला ए बी ए बी किती काम करतो एक काम करतो मग कॉमन सेन्स आहे की ए बी सी एबीसी मिळून दोन काम करतात आणि ए प्लस बी ए प्लस बी जर त्यातलं एक काम करतोय म्हणजे सी किती काम करतो म्हणजे सी काम करतो एक मग सी चा काम करण्याचा स्पीड किती सी चा काम करण्याचा स्पीड एक आहे मग त्याला बाराचं काम करायला किती तास लागतील बारा तास लागतील ता का अशा पद्धतीने हे गणित करायचे तर हे अशी गणित मुलांना लवकर जमत नाही का कारण याच्यामध्ये ट्विस्ट आहे खूप जण काय करतात नेहमी गणिताची सुरुवात करतात आणि पहिले दोन तीन टाईप पूर्ण पाठ करतात आणि त्यांना तेवढंच येत बाकी असं काही पुढचं करायला घेतलं की नाही येत मग हे गणित प्रॉपर नीट व्यवस्थित बघून घ्यायचंय काय डाऊट असेल तर परत मी समजून सांगतोय डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला सांगा तर आपल्याला माहिती दिलेली की एबीसी ला सहा तास लागतात काम करायला तर दोन तास काम झालं दोन तास काम झालं म्हणजे झालेलं काम सहा पैकी दोन काम झालं म्हणजे एकशे तीन झालं नंतर सी ला काढून टाकले पण आता एकशे तीन काम झालं एक पैकी म्हणजे हे झालं उर्वरित काम हे उर्वरित काम मग आता हे उर्वरित काम करायला ए प्लस बी ला आठ तास लागतात आठ तासात ते दोनशे तीन काम करतात मग पूर्ण काम करायला त्यांना किती तास लागतील बारा मग ए व बी ला बारा तास लागतात आणि एबीसी ला सहा तास हे बघा हे तास एबीसी तिघ असतील तर सहा तास लागतात आणि ए बी दोघच असतील तर बारा तास मग आपण जसं हिशोब करतो त्या हिशोबाने की एबीसी मिळून दोन काम करतात एबी एक काम करतो मग इथेच स्टोरी कळते की ए बी एकच काम करतोय मग सी किती काम करेल एक मग सीचा स्पीड एक आहे मग बाराच काम करायला एकच्या स्पीडने किती दिवस लागतील बारा चला अजून कोणाला काय विचारायचंय का क्लिअर आहे का हा प्रश्न सांगा मला काही जण अजून चौदा चौदा काय सांगतात काय कळत नाहीये क्लिअर आहे का मित्रांनो थोडं पटापट पटापट बोलत चला ते चाळीस पन्नास जण कोण आहेत झोपलेत काय करतात काहीच समजत नाहीये काय रिस्पॉन्सच करत नाही नंतर म्हणतात आम्हाला काय कळत नाही पटापट सांगा कमेंटमध्ये क्लिअर आहे पुढे जायचं काय करायचं चला अजून कोणी आहे का पुढे जाऊया अजून बाकी आहेत गणित प्लस वरती तुम्ही येऊ शकता प्लस वरती आल्यानंतर तुम्हाला प्लस वरती पण माझ्या बॅचेस करायला मिळतील लाईव्ह सगळ्या कोर्सेसला अनलिमिटेड ऍक्सेस टॉप शिक्षक सगळा अभ्यासक्रम कव्हर करतील परीक्षेची परिपूर्ण तयारी डाऊट सॉल्व्हिंग टेस्ट सिरीज स्टडी मटेरियल आन्सर रायटिंग आणि गायडन्स तर तुम्ही आल्या आर जे ट्वेंटी नाईन कोड वापरला की तुम्हाला गायडन्सची पाच लेक्चरची सिरीज करायची नंतर गणित बुद्धिमत्ताची एकशे दहा लेक्चरची सिरीज आणि सायन्सची पन्नास लेक्चरची सिरीज रणांगण नावाची बॅच आता चालू झालेली आहे संध्याकाळी पाच वाजता लेक्चर असतं आज पण पाच वाजता मी विटॅमिन मिनरल्स शिकवणार आहे प्राईज वाढणार आहे आता सध्या एका महिन्याची एकवीसशे काहीच होत नाही एका महिन्यात तीन महिन्यात रिव्हिजन होऊ शकते सहा महिन्यात पूर्ण प्रीचा सिलेबस बारा महिन्यात प्री मेन्स सगळं आणि चोवीस महिन्यामध्ये इंटरव्ह्यू आणि पूर्ण गायडन्स आर ट्वेंटी नाईन कोड वापरला की कोडचे दहा टक्के आणि कॉइनचे दहा टक्के म्हणजे टोटल वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला हा नंबर आहे ज्यांना एकत्र फीस भरता येत नसेल त्यांनी या नंबरला कॉल करून माझं नाव आणि आपला कोड सांगितला तर सातशे किंवा आठशे आठशे पन्नास रुपये महिना ते तुम्हाला ईएमआय करून देतील आणि जर पैसे नसतील तर लोनचं सुविधा पण देतं दोन नळांनी एक टाकी अनुक्रमे आठ व दहा तासात भरते दोन्ही नळ एकदा सुरू केले असतात दुसरा नळ किती वेळेनंतर बंद करावा जेणेकरून संपूर्ण टाकी चार मिनिटात भरेल बघा हे आले टॉप लेवलचे क्वेश्चन पहिले क्वेश्चन कसं लहान मुलांसारखे सगळ्यांना येत होते आता इथे बघा कसला भारी क्वेश्चन आहे दोन नळांनी एक टाकी अनुक्रमे आठ व दहा तासात भरते दोन्ही नळ एक तास सुरू केले असता दुसरा नळ किती वेळेनंतर बंद करावा जेणेकरून संपूर्ण टाकी चार मिनिटात भरेल म्हणजे इथे मला वाटतं तास शब्द नको इथे मिनिट शब्द पाहिजे चुकून तास झालाय मिनिटातच इथे मिनिटात लिहा मिनिटमध्ये सगळं इथे चुकून तास शब्द टाईप झालाय बघू आता हे किती जणांना येते दोन नळ आणि एक टाकी अनुक्रमे आठ व दहा मिनिटात भरते दोन्ही नळ एकदा सुरू केले असता दुसरा नळ किती वेळेनंतर बंद करावा जेणेकरून संपूर्ण टाकी चार मिनिटात भरेल तर आता हे गणित करत असताना कसं करायचं आता एचं तुम्हाला दिलेले आहे आठ आणि बीचं समजा दिलेले आहे दहा तर आता हे काही लोक असं करतील आठ आणि दहाच्या पाड्यात येणारी संख्या चाळीस मग पंचे चाळीस दहा चोप चाळीस तर मग आता ह्याच्या पुढे काय इथपर्यंत आला आता हे समजा त्यांना लागणारा वेळ होता हा त्यांचा वेळ दिलाय हे त्यांची समजा टाकी चाळीस लिटरची आणि हे प्रति मिनिट किंवा प्रति तास जे असेल ते याला कॅपॅसिटी म्हणतात क्षमता म्हणजे त्यांची काम करण्याची क्षमता तर ए आठ आणि बी दहा दोघांच्या पाड्यातली संख्या चाळीस आठापनचे चाळीस दहा चोक चाळीस इथपर्यंत आले आता म्हटलं काय दुसरा नळ किती वेळ नंतर बंद करावा जेणेकरून संपूर्ण टाकी चार मिनिटात भरेल चार मग एक महत्वाचा मुद्दा घ्या चार मिनिटात टाकी भरायची आणि दुसरा नळ मधून बंद करायचा तर याचा अर्थ पहिला नळ हा पूर्ण वेळ चालू असेल चार मिनिट मग पहिला नळ जर पूर्ण वेळ चार मिनिट चालू असेल तर चार मिनिटामध्ये किती टाकी भरली जाईल वीस लिटर कारण पाच चोक वीस मग वीस लिटर टाकी ही फक्त आपल्या ए नळाने भरली जाईल ए आपला हा जो नळ आहे तो काय करेल वीस मिनिट म्हणजे तो चार मिनिटात वीस लिटर टाकी भरेल मग अजून आपल्याकडे किती टाकी राहिली चाळीस मधली वीस लिटर चाळीस मधली वीस लिटर कोणी भरली ए ने भरली मग राहिली किती अजून वीस मग आता ही वीस बी भरेल मग बीचा स्पीड चार आहे चारच्या स्पीडने वीस भरायला किती मिनिट लागतील पाच मिनिट म्हणजे काय झालं कि हा नळ मग पाच मिनिट चालू असेल मग पाच चोकवीस म्हणजे ह्यानी पण वीस लिटर भरेल आणि मग वीस आणि वीस चाळीस लिटरची पूर्ण टाकी तुमची भरून जाईल मग याच उत्तर काय येईल पाच मिनिट मला वाटतंय की या क्वेश्चन मध्ये थोडस काहीतरी इथे वाक्य रचनामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे पण हे गणित करत असताना अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागतं त्यामुळे उत्तर काय येतं पाच मिनिट हा प्रश्न जर समजला नसेल तरी टेन्शन घेऊ नका कारण मला वाटतं इथे त्यांनी डेटा काहीतरी चुकीचा टाईप केलेला आहे पण हे गणित करत असताना था अशा पद्धतीने करतं म्हणजे गणिताचं काय की हे आठ मिनिटात टाकी भरतं हे दहा मिनिटात मग टाकी आहे चाळीस लिटरची मग आठा पंचेचाळीसच्या स्पीडनी आणि दहावी चोक चाळीसच्या स्पीडनी तर त्यांनी म्हटले दुसरा नळ किती वेळेनंतर बंद करावा जेणेकरून संपूर्ण टाकी चार मिनिटात भरेल मग आता चार मिनिट जर पूर्ण नळ चालू केला तर वीस भरते हे राहिलेले वीस लिटर भरायला पाच मिनिट लागतील तर हा डेटा त्यांचा काहीतरी रॉंग आहे पण या डेटानुसार जर उत्तर काढलं तर पाच मिनिट येईल कारण टाकी चार मिनिटात भरेल असं म्हणत आणि मग दुसरा नळ पाच मिनिट कसं चालू ठेवायचा तर इथे काहीतरी पहिला नळ किती नंतर बंद करावा किंवा इथे काहीतरी वेगळा डेटा पाहिजे चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण एक नळ एक टाकी सामान्य परिस्थितीत बारा तासात भरतो परंतु टाकीच्या बुडाला छिद्र पडल्यामुळे टाकी तीन तास उशिरा भरते टाकी संपूर्ण भरलेली असेल तर किती तासात ता पूर्ण रिकामी होईल तर हे एक जो टाईप आहे हा मुलांना कळत नाही आता मित्रांनो एक सिंपल गोष्ट आहे टाकी बारा तासात भरते पण टाकीला लिकेज आहे छिद्र आहे एखादं लिकेज आहे तर लिकेजमुळे तिला भरायला तीन तास जास्त वेळ लागतो कारण टाकी भरते आणि थोडं थोडं पाणी हळूहळू लिकेजमुळे बाहेर पडते तर असं म्हटले की टाकी पूर्ण भरून ठेवली आपण तर किती तासात रिकामी होईल मग या गणितांना करायचं असेल तर कसं करायचं बघा ए नळ बारा तासात टाकी भरतो छिद्र पडल्यामुळे तीन तास उशिरा भरते टाकी बी म्हणजे छिद्र आहे तर छिद्रचं आपल्याला माहित नाही काय काम आहे पण ए पाणी भरतं आणि बी नावाचं छिद्र पाणी रिकाम करत तर यांना किती वेळ लागतो पंधरा तास आता मुलांना ही गोष्ट कळत नाही की सर हे पंधरा कुठून आले तीन तास उशीर लागतो आधी टाकी बारा तासात भरायची तीन तास उशीर लागतो म्हणजे आता पंधरा तास लागतोय मग हा उशीर या बी मुळे होतोय कसा काय बी मुळे होतोय की ए पाणी भरतोय पण बी पाणी काय करते खाली करते मग आता या ठिकाणी बारा आणि पंधरा यांच्या पाड्यातली संख्या साठ मग हे जाईल बारा पंचे साठ ला आणि हे जाईल पंधरा चौक साठ मग आता कॉमन सेन्स आहे टाकीमध्ये पाणी पडते पाच पण टाकीत पाणी राहतंय चार टाकीच्या आतमध्ये पाणी पडतंय पाच पण टाकीमध्ये पाणी राहतंय शेवटी चार मग यावरनं गोष्ट काय कळते आपल्याला की एक लिटर पाणी आपलं वेस्टेज जाते एक लिटर पाणी वेस्टेज जाते मग एक लिटर पाणी जर वेस्टेज जात असेल तर मग इथे काय उत्तर यायला पाहिजे साठ कारण साठ आणि साठचं उत्तर एक येतं म्हणून हे उत्तर आलं मग हे अशा पद्धतीने तुम्हाला गणित करावी लागतात ही गणित काही जणांना पटकन समजत नाही ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने समजत नाही त्यांच्यासाठी आपल्याकडे वन वाली मेथड आहे वन अपॉन वाली मेथड कशी करायची बघा बारा तासात टाकी भरते हा किती तासात टाकी खाली करतो माहित नाही दोघांचं मिळून काम पंधरा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजे ज्यांना वाटतं की नाही सर ह्या आम्हाला तर काय कळत नाही कुठून काय घेतलं तर हे घ्या हे आपल्याकडे अशी मेथड पण असते मग आता ह्याच्यामध्ये काय होईल हा इकडे घ्या आणि तो तिकडे पाठवा एक बारामधनं एक पंधरा वजा करायचा आहे आणि हा झाला एक आणि एक्स पंधरा वरती गेले बारा इकडे आले आणि खाली आले बारा आणि पंधराचा गुन्हा आणि इथे आले एक आणि एक्स मग वरती आले तीन खाली आले एकशे ऐंशी इथे आले एक आणि एक्स मग तीनने एकशे ऐंशीला कट मारला हे आलं एकशे साठ झालं उत्तर एक्सचं उत्तर साठ आलं मग ही पद्धत आपण वापरू शकतो किंवा दुसरी एक जी पद्धत आहे दुसरी एक पद्धत काय एक्स वाय एक्स वजा वाली ती पद्धत पण करू शकतो आपण कारण बारा आणि तीन पंधरा होतात मग ते पण करता येतं तसं बारा गुणिले पंधरा आणि पंधरा वजा बारा पण मग मुला हे मुलांना कळलं पाहिजे काय करतोय आपण नेक्स्ट त्याच पद्धतीचं गणित आता हे तुम्ही करा आता हे तुमच्या हातात एक नळ एक टाकी सामान्य परिस्थितीत अठरा तासात भरतो छिद्र पडल्यामुळे चार तास उशिरा भरते टाकी भरलेली असेल तर किती तासात रिकामी होईल चला आता हे तुम्हाला येऊन जाईल जसे या जसं एक न एक टाकी सामान्य परिस्थितीत अठरा तासात भरतो म्हणजे च आलं अठरा तास टाकीच्या बुडाला छिद्र पडल्यामुळे चार तास एक्स्ट्रा लागतात हे तर काय आपल्याला माहित नाही चार तास एक्स्ट्रा लागतात म्हणजे प्लस ए आणि मायनस बी चार तास एक्स्ट्रा लागतात म्हणजे अठरा आणि चार किती झाले बावीस हे अशा पद्धतीचं गणित अठरा आणि बावीसच्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या कोणत्या आता काही जण एक्क्याण्णव म्हणतात काही जण नव्याण्णव म्हणतात बाकीचे काहीच म्हणायला तयार नाहीयेत गावरून आकडा बदलला की लगेच घाबरली रट्टे पोपट फक्त चार पाच प्रश्न पाठ करून येतात झालेले तेवढं फक्त सांगतात मगाज त्या क्वेश्चनचा कॉपी क्वेश्चन आहे फक्त आकडा चेंज केला तरी त्यांना जमत नाहीये हे अठरा तास आणि इथं चार मिळवले बावीस तास मग अठरा आणि बावीसच्या पाड्यात कुठली संख्या येते अठरा आणि बावीसच्या पाड्यात कुठली संख्या येते पहिले आपल्याला त्यांच्या दोघांचं काय काढावं लागेल लसावी मग तुम्हाला जर या ठिकाणी बघायचंय तर इकडे बघा अठरा आणि बावीस तर या दोघांमध्ये सगळ्यात पहिले तर कॉमन काय दोन हे बेनव्वे अठरा आणि हे अकरा बाकी कॉमन काय नाही येईल मग यांचा लसावी किती येतो तुम्ही बघू शकता अकरा नव्वद नव्याण्णव नव्याण्णव दोन्ही एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे हे एकशे अठ्ठ्याण्णव इथे येईल सगळ्यात पहिले मग तुम्ही अठराने इथे भाग दिला ने या ठिकाणी भाग दिल्यावरती तुमचा कितीचा भाग जाईल अकराचा आणि बावीसने या ठिकाणी भाग दिला बावीसच्या पाड्यामध्ये कितीचा भाग जाईल हा नऊचा मग अकरा आणि नऊ हे असं येतं मग अकरा लिटर पाणी आज जाते आणि खाली नऊ राहते म्हणजे वाया किती जाते दोन लिटर पाणी वाया जाते मग दोन एकशे अठ्ठ्याण्णव ला जर भागलं तर उत्तर काय येईल नव्याण्णव तर हे उत्तर यापैकी नाही नव्याण्णव मग परीक्षेमध्ये ते असंच करतात परीक्षेमध्ये ते काय करतात आकडे चेंज करून देतात म्हणजे मुलांचे जे रोजचे जा, पाठ झालेले आकडे आहेत ना ते त्यांना नाही आहेत म्हणजे कसं बारा दहा पंधरा हे पाठवाले आकडे आहेत मग ते जरा असे चेंज करून आकडे देतात जेणेकरून मुलं चुकावे जर तुम्ही असं जरी केलं असत म्हणजे एकछेद अठरा वजा एकछेद एक, एक, एक बरोबर एकछेद बावीस मग या पद्धतीमध्ये पण तुम्हाला एक तर तिरकस गुणाकार किंवा अल्सियम काढावाच लागतो त्याशिवाय येणारच नाही कारण एकछेद अठरा वजा एकशेद बावीस बरोबर एकशेद एकसष्ट येईल मग इथे पण तिरकस गुणाकार करावा लागेल किंवा एलसीएम काढावं लागेल त्यामुळे हे पटकन समजलं पाहिजे आपल्याला एल आणि हे कसं काढतात आता हा राज्य सेवेला दोन हजार सोळा ला आलेला आहे स्टेट सर्व्हिस प्रिलियम अ ब क नळांनी एक टाकी अनुक्रमे बारा पंधरा आणि वीस तासात भरली जाते किंवा रिकामी होते एकाच वेळी ब क नळाच्या सहाय्याने टाकी भरायला प्रारंभ केला अच्छा सहयाने टाकी रिकामी करायला सुरुवात केली तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीत असेल राज्यसेवा दोन हजार सोळाला आलेला प्रश्न चला बघू किती विद्यार्थी देतात उत्तर चला एका विद्यार्थ्याचं उत्तर भेटलेलं आहे बाकीच्यांना सेम क्वेश्चन आहे तरी फक्त राज्यसेवा म्हटलं की काय लगेच भीती वाटली वाटत ए बी आणि सी बारा आणि अंक पण तेच आहेत रोजचे बारा पंधरा वीस तिघांच्या पाड्यात येणारी संख्या साठ बारी पंची साठ पंधरा चौक साठ वीस त्रिक साठ आता या ठिकाणी त्यांनी महत्वाचा मुद्दा काय सांगितला ब आणि क भरतायत आणि अ रिकामा करतोय मग ब आणि क भरतायत म्हणजे भरतायत म्हणजे चार अधिक तीन मग सात लिटर भरलं जाते आणि हा रिकामा करतोय म्हणजे वजा पाच मग सात मधन पाच वजा झाली फायनली टाकीमध्ये दोन लिटर पाणी पडलं मग दोनच्या हिशोबाने साठ भरायला किती तास लागतात तीस तास काय राज्यसेवा म्हटलं म्हणजे काही भारी असतं असं नाहीये एकदम इझी प्रश्न आहे बघतायत पन्नास जण उत्तर तीन जण देत आहेत डाऊट असेल काही समजत नसेल तर विचारू शकता हे आहे तास हे कुठून आलं त्यांच्या पाड्यातली संख्या हे आले टाकीची क्षमता टाकी एवढ्या लिटरची आणि हे आलं त्यांचं पर तासाचं काम पर आवरच काम हे अशा पद्धतीने येतं फक्त इथे मुलांचे चूक काय होते हे वाचणं गरजेचं आहे ब क भरतायत आणि अ खाली करतोय मग ब क भरतायत अ खाली करतोय हे प्रॉपर समजून करायचंय चला पटापट लाईक करून टाका सत्तेचाळीसच सत्त लाईक आहेत पन्नास पाहिजेत कालच्या लेक्चरला भरपूर मुलं दिसत होती आज खूप कमी दिसत एक टाकी तीन पाईप ए बी सी ने पाच तासात भरते पाईप सी चा वेग बी पेक्षा दुप्पट आहे आणि पाईप बी चा वेग ए पेक्षा दुप्पट आहे तर फक्त पाईपने ए पाईप ए ने ती टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल बघा हे थोडेसे आता वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन आहेत ऍडव्हान्स लेवल एक टाकी तीन पाईप ए बी सी ने पाच तासात भरते पाईप सी चा वेग बी पेक्षा दुप्पट पाईप बी चा वेग ए पेक्षा दुप्पट तर फक्त पाईप A ने ती टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल महादेव ठाकूर काय म्हणतोय सर गणित समजत नाही कुठलं गणित नाही समजत आता यापैकी नाही असं उत्तर सांगतात बाकी त्यांचं काय आहे ने पाच तासात भरते सी चा वेग बी पेक्षा दुप्पट चा वेग ए वे पेक्षा दुप्पट आता चा वेग ए चा वेग एक पकडला तर बीचा वेग याचा दुप्पट येईल म्हणजे दोन येईल आणि चा वेग याचा दुप्पट म्हणजे चार येईल ही गोष्ट समजून घ्या वेग बघा सी चा वेग बी पेक्षा दुप्पट सी चा वेग बी पेक्षा दुप्पट आणि बी चा वेग ए पेक्षा दुप्पट तर हा वेग आहे तर वेग आणि वेळ वेग आणि वेळ हे ऑपोजिट असतात म्हणजे जेवढा तुमचा वेग जास्त एखाद्याचा वेग जास्त असेल काम करायचा वेग जास्त आहे तर त्याला कमी वेळ लागतो कमी वेळात त्याचं काम होतो आणि एखादा स्लो वाला असेल तर त्याला काय होतं जास्त वेळ लागतो मग तेच हिशोब या ठिकाणी जर घेतला तर वेग आहे एक दोन चार तर वेळ काय येईल मग चार दोन एक म्हणजे सगळ्यात कमी वेळ कोणाला लागेल ला ला सी ला सगळ्यात जास्त वेळ लागेल ला का ला ला. कारण हे एकमेकांच्या इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे एकदम सिम्पल आहे एखादी गाडी हळूहळू चालते तर तिला पोचायला जास्त वेळ लागतो आणि एखादी गाडी जास्त वेगाने तर ती लवकर पोहोचते म्हणजे वेग जेवढा जास्त तेवढा वेळ कमी ही कन्सेप्ट या ठिकाणी युज करायची होती मग याला तुम्ही आता हे तुम्हाला रेशो दिलेला आहे मग तुम्ही तिघं मिळून पाच तासात काम करता तसं दिले ए बी ती तिघांचं मिळून पाच तासात काम आहे तर च काम येईल एकशे चार एक्स घ्यावं लागेल कारण हे रेशो होते बीचं काम किती येईल एकछेद दोन एक्स आणि तीच काम येईल एक छेद एक्स आणि तिघांचं मिळून काम येईल एक छेद पाच कारण तिघांना पाच वेळ लागतो मग हे जर सॉल्व्ह करायचे तर छेद समान करावे लागतात आपल्याला जर माहिती असेल तर मग छेद समान करायचे मग इथे काय करायचे गुणिले दोन इथे काय करायचे छेद समान करायला गुणिले चार हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही एक आणि हे दोन आणि चार मग हे चार आणि दोन सहा हे आले सात आणि खाली आले चार एक्स आणि इथे किती आले एक आणि पाच बरोबर मग आता जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचं उत्तर आलं चार एक्स बरोबर सातापाचा पस्तीस तर आता एक्सचं उत्तर काढायची गरज नाही हे झालं उत्तर पस्तीस तास कसं काय कारण वेळ एचा होता चार एक्स बीचा चा होता दोन एक्स आणि इकडे होता फक्त एक्स मग चार एक्स बरोबर पस्तीस ऑलरेडी आलेले हे झालं तुमचं उत्तर अशा पद्धतीने उत्तर तुमचं पस्तीस येतच यापैकी नाही नाही आपल्याला गणिताचं उत्तर आलं नाही म्हणजे यापैकी नाही उत्तर नसतं गणित सॉल्व्ह केल्यावरती बरोबर उत्तर येतं तर हे हे जे आहेत ना याला लेव्हलचे क्वेश्चन म्हणतात की जे की रिअल एक्झामवाले क्वेश्चन पहिले पाच सहा क्वेश्चन मी असेच घेतलेले मुलांना बघायला किती जणांना येते तर ते क्वेश्चन सगळ्यांनाच येतात ते क्वेश्चन आले म्हणजे आपण अधिकारी नाही बनत हे क्वेश्चन आले की आपण अधिकारी बनतो तर हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं असतं मग ह्या ठिकाणी हे कसं काय झालं काय झालं तर हे मी तुम्हाला दाखवलं काय करायचं असतं परत एकदा सांगतो आपल्याला वेग दिलेला होता की बाबा सीचा वेग बी पेक्षा दुप्पट बीचा वेग पेक्षा दुप्पट मग एचा एक आहे त्याच्या दुप्पट बी बीच्या दुप्पट सी तर वेग आणि वेळ हे विरुद्ध असतात हे मी तुम्हाला सांगितलं वेग जास्त वेळ कमी वेग कमी वेळ जास्त तर त्या हिशोबाने हे एक दोन च चार दोन एक झालं म्हणजे हा सगळ्यात कमी वेगावाला सगळ्यात जास्त वेळ घेतो आणि हा सगळ्यात जास्त वेगवाला सगळ्यात कमी वेळ घेतो अशी कन्सेप्ट येते आणि मग नंतर आपण त्यांची कामं घेतली एचं एक दिवसाचं काम बीचं काम सीचं काम आणि तिघांचं काम मग मी इथेच उत्तर सोडलं मी एक्स बरोबर पस्तीस छेदा चार नाही केलं कारण मला इथे एचं विचारले त्यांनी आणि एचं चार एक्स आहे म्हणून मी इथल्या इथे ते सोडून दिलं मीरा काय म्हणतात तीन सहा बारा तीन कुठून आले सहा कुठून आले बारा कुठून आले हे मुलांना नाही कळत ना, ना। मग आपण म्हणून ते लिहिलेलं नाहीये इथे कारण मुलं विचारत सर तीन कसे काय आले सहा कुठून आले सिंपल सिंपल एक दोन चार या ठिकाणी मी घेतलेले तुमचं उत्तर थर्टी फाय आलं पाहिजे मग ते तुम्ही कसं काढताय तुमची पद्धत कुठली आहे ही रिअल मेथड आहे कधी कधी काय होतं चुकून आपण चुकीची पद्धत वापरली तरी कधी कधी राईट येऊन जातो चला पुढे जाऊयात आता आज आजसाठी मग एवढे क्वेश्चन तुम्हाला मी करून दिले एक तासात आपण जवळपास मला वाटते पंधरा वीस क्वेश्चन घेतले पूर्ण टाकीचे तर मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या आता पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या शुक्रवारी आपण ह्याचं सेशन घेऊ जमलं तर मी अंतरवेग वगैरेवर आधारित सेशन घेईल किंवा ट्रेनवरती आधारित सेशन घेईल तर त्यावेळेस तुम्ही येऊ शकता आणि महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या जसं मी तुम्हाला म्हटलं लवकरच तुमच्यासाठी सरप्राईज आपण जे प्लॅन केले ते प्रत्यक्षात येणार आहे तर तुम्हाला ते मिळून जाईल सगळ्या लेक्चर्सचे लिंक्स तुम्हाला मिळतील सगळ्या हे सगळं तुम्हाला जर डाउनलोड करायचंय तर आपली जी वरची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा लिंकला क्लिक करून जॉईन व्हा लिंकला क्लिक करून तुम्ही प्रोफाईलला जॉईन व्हा तिथे मी सगळे तुम्हाला याच्या पीडीएफ वगैरे सेंड करतो सेशन आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत चॅनलला नवीन असेल तर सब्स्क्राइब करा धन्यवाद सगळ्यांना लेट्स इट, चला जय हिंद सगळ्यांना धन्यवाद नाही उद्या उद्या नाही ये लेक्चर उद्या संडे संडेला लेक्चर नाही ठेवले आपण मंडेला वगैरे असेल तर मी तुम्हाला सांगेल आणि दर फ्रायडेला तर आपलं लेक्चर फिक्स आहे या चॅनलवर पण आपण मी जसं तुम्हाला म्हंटल की आपल्या नवीन चॅनलवर हजार सबस्क्रायबर झाले की आपण स्टार्ट करणार आहे तर मी त्याच्या लिंक वगैरे शेअर करतो तुम्हाला आज सबस्क्राईब करून घ्या मग तिथे त्या चॅनलवर आपण चालू करू धन्यवाद जाधव हो। मी यूपीएससी एमपीएससी एस बँकिंग एस सी रेल्वे अशा सर्व स्पर्धा परीक्षेना गेली सात वर्ष शिकवतोय मैथ्स रिजनिंग जनरल सायन्स करंट अफेअर्स हे माझे महत्वपूर्ण सब्जेक्ट आहेत तर आता आपण अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती शिकवतोय तर बहुतेक मुलांचं असं म्हणणं होतं की सर तलाठी पोलीस भरती वगैरे अशी परीक्षा येतात तर त्यामध्ये गणित बुद्धिमत्ताला खूप जास्त महत्व आहे आणि ते शिकवण्यासाठी कोणी असं एक चांगलं शिक्षक नाहीये म्हणजे खूप जणांनी सबस्क्रिप्शन पण घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळे असे शिक्षक मिळाले की त्यांना स्वतःलाच काही येत नाही आणि आपण एम पी एस सी लेवलची गणितं घेतली तर ते तलाठी भरती आणि पोलीस भरतीच्या मुलांना थोडंसं अवघड वाटतं त्यामुळे आपण हा एक नवीन चॅनल चालू करतोय डायरेक्शन टू सक्सेस आणि या चॅनलचा उद्देश फक्त तलाठी भरती पोलीस भरतीच्या मुलांना पुढे घेऊन जाणं एवढा नाही पण आता सध्या त्या एक्झाम्स आहेत तलाठी भरती पोलीस भरती तर त्या मुलांसाठी आपण या चॅनलवरती गणित आणि बुद्धिमत्ता पूर्ण ए टू झेड सगळं फ्रीमध्ये कव्हर करणार आहोत तर यासाठी फक्त म्हणजे हा जो चॅनल आहे हा फक्त तलाठी भरती पोलीस भरतीसाठी असेल असं नाहीये पण आपण त्या विद्यार्थ्यांचं आत्ताचं महत्वाचं जे आहे की आमची परीक्षा जवळ येत आम्हाला सगळं डिटेलमध्ये घ्या तर त्यांना पण आपण कव्हर करणार आहे कंबाईनच्या मुलांसाठी पण हा चॅनल गरजेचा आहे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना एस एस सी रेल्वे बँकिंग करायचं त्यांच्यासाठी पण आपण यामध्ये हिंदी मध्ये लेक्चर अपलोड करणार आहोत च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि स्टार्टिंग आपण गणिताने करणार आहे जसं मुलांचा रिस्पॉन्स वाढेल त्या हिशोबाने बाकीचे विषय पण आपण यावरती फ्रीमध्ये सुरू करणार आहे मग स्टेट बोर्डचे लेक्चर असतील एन चे लेक्चर असतील सामान्य विज्ञानाच्या व्यतिरिक्त अजून तुमचे जे विषय आहेत तुम्हाला अवघड वाटतात त्या विषयांचे लेक्चर्स पण या ठिकाणी मी घेणार आहे फक्त तुमचा पाठिंबा आपल्याला या ठिकाणी गरजेचा आहे आता या चॅनलची लिंक मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे तर त्या ठिकाणी ती थी लिंक तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायची आज मी तुम्हाला समजा लेक्चरची लिंक दिली तर दोन तीन दिवसात जर हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झाले की त्यानंतर मग लेक्चर स्टार्ट करायला आपल्याला सांगितलेलं आहे तर जवळपास पंचवीस तारखेपर्यंत जर तुम्ही हजार सबस्क्रायबर करून टाकले तर पंचवीस तारखेला आपलं पहिलं मॅथचं लेक्चर यावरती होऊन जाईल रेकॉर्डेड सेशन्स पण असतील लाईव्ह सेशन्स पण असतील तुम्ही आतापर्यंतचा जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे तसाच विश्वास तुम्ही दाखवा तुमची या वर्षीची पोस्ट मी फिक्स करून देईल हा माझा शब्द आहे तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला जॉईन करा आणि चॅनलचं जे नाव आहे डायरेक्शन टू सक्सेस कारण सक्सेस हा शब्द यशस्वी जर आपल्याला व्हायचे यशस्वी व्हायचे तर आपण सगळे मेहनत तर कर करतोय पण मेहनत करत असताना आपण ज्या डायरेक्शन मध्ये मेहनत करतोय ती डायरेक्शन नेमकी बरोबर आहे का आता खूप जण म्हणतात सर आम्ही अभ्यास करतो पण आम्ही पास का होत नाही पण तुम्ही कोणता अभ्यास करताय जो अभ्यास परीक्षेत उपयोगी पडतोय तो अभ्यास करताय का काहीतरी वेगळंच करताय तुम्ही स्कॉलरशिपच्या पुस्तकातले लहान मुलांचे छोटे छोटे गणित पाठ करून आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळत आहेत आणि तुम्हाला वाटते की आपण पास का होत नाही प्रॅक्टिस पेपरमध्ये आउट ऑफ मार्क मिळतात कारण सोपे प्रश्न आहेत रिअल मध्ये प्रश्न अवघड असतात त्यातलं काहीच येत नाही त्यामुळे आपल्याकडे आता मी काय असं नाहीये की मी सगळ्यात महान आहे मला सगळं नॉलेज आहे पण मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की इच अँड एव्हरी पार्ट मी तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार जेवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगेल आणि कसं आहे की इतर चॅनेल्सवरती तेवढे अवर्स आपल्याला देता येत नाही हा चॅनल पूर्णपणे एकटा माझ्यासाठी दिलेला असणार आहे अन त्यामुळे मग या ठिकाणी मी पूर्ण स्वतःच्या मनाने सगळं घेऊ शकतो तर लवकरात लवकर या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या म्हणजे आपल्याला ले ले लेक्चर स्टार्ट करायला जेवढ्या लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेवढ्या लवकर लेक्चर स्टार्ट होतील आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी माझा नंबर पण देतो मी एट झिरो एट टू सेवन नाईन झिरो सेवन टू नाईन तर या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला लिंक्स सापडायला जर प्रॉब्लेम येत असेल तर लिंक सगळ्या मी तुम्हाला शेअर करतो आपले ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपचे टेलिग्रामचे त्या ठिकाणी तुम्हाला ऍड करतो टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर ऍड होण्यामागचं कारण काय आहे की आपल्याला स्टडी मटेरियल जर तुम्हाला द्यायचं असेल तर ते शेअर कुठे करायचं त्यामुळे ग्रुपमध्ये मी ते शेअर करेल त्यासाठी तुम्ही ग्रुप्सवरती असणं गरजेचं आहे मग सुरुवात आपण गणितानी करू नंतर तुमचा रिस्पॉन्स जसा वाढला तसा आपण मग बुद्धिमत्ता चालू करू आणि जीके चा प्रॉब्लेम येतोय जीके चालू करू इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे जेवढं माझ्याकडनं शक्य आहे तेवढं मी करायचा प्रयत्न करेल पण फक्त एकच आहे की या ठिकाणी वन वे ट्रॅफिक नाही की मी फक्त येऊन रोज काहीतरी घेईल तुमचा पण सहभाग यामध्ये असला पाहिजे जेवढं तुम्ही जेन्युनली करणार तेवढं मी तुम्हाला तुमच्याकडनं दोन तीन महिन्यात सगळं कव्हर करून घेईल ठीक आहे सलाम सगळ्यांना धन्यवाद तर आपल्या नवीन चॅनलवर लवकरच भेट होईल आपली भेटूयात